चक्रा ते बघ शीतल लगा हिला पुरत वेड लागलं वाटतं तिला वगैरे लय वाईट वाटतं बघ की आजा गेला बॉर्डर वर हिला का अशी वागायला लागली चक्र्या विचार करायचं म्हणलं ना शीतल म्हणते त्यात खरं सत्य तसं नाही रे अरे त्यांच्या त्यांच्यातच काहीतरी झालं असत मी काय म्हणतोय सच्चा भैया असल्या कामात काय गडबड करत मला नाही वाटत लागा तू म्हणतोस ते पण खरे म्हणा बर ती कामानीच काय झालं वर्गणीच केले गेला 2.5 लाख रुपये जमलेत का आता शीतल फौजी काका काय म्हणता लई दिवसांना भेटलात अगं मला बोलायचं तुझ्याशी बोला की मग कालचा सगळा प्रकार कळलाय मला अगं असं नव्हतं व्हायला पाहिजे आता सगळ्या गावासमोर तुझं नाव खराब झालं का नाही भाऊजी मी कॅरडत बसणारातली नाही आणि गाव काय बोलत याची माझं काही घेणं देणं नाही फक्त अशा कामात काही चूक नाही व्हायला पाहिजे बस आणि तसं बी जे कालच करायला पाहिजे होत ते मी आताच करून आले काय केलंस तू त्या भैयाला चांगलाच धडा शिकवून आले आता परत माझ्या वाटेला जायची हिंमत बी करणार नाही म्हणजे तर आता मी त्या भैयाच्या घरी गेलते तिथं ते पाटील साहेब आलते त्याच्या पक्षाचे प्रमुख मग मग काय मी डायरेक्ट जाऊन सगळं सांगितलं जे काय आहे ते आता मी खरं खरं सांगितलं म्हणून त्या भैयाला राग आला अंगावर झाला माझ्या मी एक लावून दिली त्याला पुढं पुढं काय झालं ते मला नाही माहित मी आले तिकडनं निघून असं का केलं शीतल तुला वाटतंय का तू वागली ते बरोबर आहे म्हणून हा मग तो भैया अख्ख्या गावाला फसवायला चाललाय म्हणून का आपण बी त्याच्यासारखंच वागायचं का आपण मी कुठं बघ युद्धाने जगात कधी शांती येत नसते शीतल अहो पण समोरचा माणूस जर शांतच बसत नसेल तर आपण तरी काय करायचं समोरच्यानी जर का फायरिंग सुरू केली ना तर आपण बी फायरिंग सुरू करायच्या ऐवजी ती कशी थांबेल याचा विचार केला पाहिजे आमचे ब्रिगेडियर साहेब सांगायचे की गांधीजींनी लिहून ठेवलंय डोळ्यासाठी डोळा असं जर का नियम लावला ना तर सगळं जगच आंधळून जाईल काय तुला प्रश्न सोडवायचा ना त्या प्रश्नाच्या मुळापाशी जायला पाहिजे आणि तिथं गाव घालायचं आणि असा घालायचा की समोरच्याला कळलं बी नाही पाहिजे आणि आपलं नाव बी नाही आलं पाहिजे आता मला कळलं तुम्ही काय म्हणताय ती तुला कळलं ना आता माझी चिंता मिटली भाऊजी तुम्ही बिन घोरा आजपासून तुमच्यासाठी माझ्या पक्षाचे दरवाजे कायमचे बंद भैया भैया हे लेटर दिलं साहेबांनी वाच तुम्ही वाचा खायली लेटेलेट वाचलं का श्री हर्षवर्धन देशमुख आपणास कळवण्यात येत आहे की आपणास राष्ट्रशक्ती पक्षाच्या तालुका अध्यक्ष या पदावरून आपल्या असभ्य वागणूक आणि गैरवर्तनाबद्दल निलंबित करण्यात येत आहे पक्षाच्या लय काम केले रे आम्ही लय पैसा वाटला एका फोन वरती दिवस रात्र पळालोय आम्ही लय काम केले टॅलेंट कुत्र्यासारखं पडलोय रे आईला ती पुरगी आली काय छान डायलॉग हाणले काय डायरेक्ट पक्षातून हकल पट्टी वरे वा राष्ट्रशक्ती युवा पक्ष वा
अहो भैया काय अहो आपण पेशन्स सोडायला नको होते भैया हेच आपण पेशन्स धरून बसतो ना हेच चुकलं आपलं तिला तिथंच आपण काहीतरी करायला पाहिजे होतं चायला त्या म्हाताराला तिकडनं जेवायला बोलवलं इकडे त्याला कौतुक कोणाचं त्या आजच चायला चार टाळकी मागे घेऊन फिरायला जाते त्यात कसली आली राखल अहो भैया लेट इट गो लेट काय लेट इट गो बीट इट गो काय नाही आईला आपल्या कामाच्या मध्ये मध्ये पाय घालतात ना ते दोघं नवरा बायको आईला त्या दोघाला एकत्र शहीद केलं पाहिजे हो भैया तुम्ही माझं ऐका भैया आता तुम्ही तुमच्यावर फोकस करा हा हे हे टॅलेंट हे बरोबर बोलला फोकस न हल्ला पाहिजे कामावरचा भले आपल्याला पक्षातलं काढलं असलं तरी आपला गावातला होल्ड नाही गेला पाहिजे टॅलेंट अजिबात नाही अहो भैया तुम्ही गावचं टेन्शन कशाला घेताय गाव कुठे जाताय तेव्हा तसं मी भैया गावात अजून कोणालाच कळलं नसेल आणि जरी कळलं ना तर आपण स्वतः सांगायचं की भैयानी स्वतःच्या हाताने राजीनामा दिलाय हा असं सांगायचं आपण तर राहुल्याकडनं पैसे घेतले पाहिजे आपल्याला लागतात आता मी एक काम करतो गोट्याला राहुल्याकडे पैसे आणायला पाठवतो अरे हुकलायस काय तू त्या गोट्याला कुठं पाठवतो तू अख्ख्या गावभर रिक्षा करून फिरवल त्या भैयाने राहुल्याकडनं पैसे घेतले आम्ही स्वतः जातो भैया तुम्ही स्वतः कशाला हा आम्ही स्वतः जातो आम्ही स्वतः जाऊन पैसे घेऊन येतो पण त्याच्याकडनं पैसे घेताना आपण त्याच्याकडनं पैसे घेतले हा कुठल्याही प्रकारचा प्रूफ राहिला नाही पाहिजे आणि तसं बी लाख जणांना सांगितलं तरी त्या राहुल्यावर कोणी विश्वास ठेवणार आहे तेव्हा तिनं आमच्या पाण्यावर पाय दिलाय आता तिला सोडस तू का नाही बघत आता सगळ्यांना कळल यो किंग कोबरा खायची जायते देशातील सुशिक्षित राज्य केरळ शीतल असम सुटले की कडे पण माझं कुठं नाही सुटलं अजून का ग काय झालं रावल्या अरे मला सांग आपण कमान कशी उभी करणार शीतल तू डिझाईन अजून बघितली नाहीस अगं लय असम आहे अशी सिमेंटची मोठी कमान उभी करायची आणि त्याच्या संगमरवर लावल्याची कसलं पॉश ना खरं होय अग मग इथे आपला भाऊ होता ना त्याला साजेशी अशीच कमान उभी करायची रावल्या समज समज फक्त आपण जर कमान कमी खर्चात उभी केली आणि उरलेल्या पैशांनी केरळ मधल्या पूरग्रस्तांना मदत केली तर आता हिमतनच काय काढलं केरळच अगं त्यापेक्षा आपण मोठी कमान उभी करू की अरे मी कमान उभी करायला नाही थोडीच म्हणते मी फक्त म्हणते कि जर का आपल्याला दोन्ही जमलं तर सोन्याहून पिळो नाही का अग पण एक गोष्ट मी तुला नक्की सांगू शकते आपला ऐक्या असता ना तर तो बी हेच म्हणला असता अरे तो तर उलट म्हणला असता कि कमानीच राहू द्या आधी त्यांना मदत करा रावल्या अख्खं राज्य बेघर झालंय लई नुकसान झालंय त्यांचं अरे लोक तर त्यांना कुठं कुठं मदत करतात तर आपण भारतीय म्हणून त्यांची मदत करणं हे आपलं कर्तव्य नाही का रावल्या विचार कर त्यांच्या मदतीला सगळ्यात आधी कोण धावून आलं तर भारतीय सैन्य दल आलं का नाही तर आपण त्यांची मदत केली तरी त्याच्या आत मला भारीच वाटेल का नाही मग आपण त्याला सेपरेट वर्गणी गोळा करू की अरे राहुल अरे सारखी सारखी वर्गणी द्यायला जमणार आहे का गावातल्यांना
ते बी खरंच आहे म्हणा. शीतल तुझं कसलं भारी ब्रेन आहे ग. माझ्याच ब्रेनला काय झालं काय माहित. अगं फास्ट चालणं झालंय लय दिवस झालो. जरा ब्रेनचा व्यायाम करायला पाहिजे. करतो आता शीतल करूया मदत आपण. फक्त मी त्या भैयाच्या जरा कानावर घालतो. आता त्याला आणि कशा सांगायला पाहिजे. असं कसं दिस इज नॉट आम्ही एकत्र आहे ना. अरे रावल्या मी काय म्हणते तूच कर ना कमानीचा व्यवहार म्हणजे तुझ्या बाजून. त्याला तर पैसा देऊच नकस. आता त्याने तुला दिलं ना व्यवहार करायला मग तुझं तू कर की मग. नो 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 त्याला खर्चासाठी द्यायलाच पाहिजे ना. मग एक काम कर. आता काय. हा हे बघ असं कर तो तुझ्याकडे पैसा मागा आला ना की तू त्याला पैसा देऊच नकस म्हणजे फक्त नाटक कर. मग बघ तो तुझ्याशी कसं वागतोय ते. त्यांना काय होईल मग. त्यांना तुला त्याच खरं रूप कळ. अरे एकदा वागून तर बघ. जर चांगलं वागला तर बेस्टच आहे. पण जर उलट बोलला अंगावर आला तर समज काय तर गडबड नक्कीच आहे. म्हणून शीतल तुझ काय बी असतय बघ. अरे रावल्या एकदा करून तरी बघ. ओके करतो बाय करतो. हा आणि हा मला फोन करून सांग काय म्हणतोय ती. करतो करतो. शीतलच ना डोक्यात काय बी चाललं असत. असू दे शीतल तिच्या डोक्यातली कोडी सोडवून दे. मी माझी पेपरातली कोडी सोडवतो. भावाला हिंदी मध्ये काय म्हणते आत पर. भैया. हा भैया तू. नमस्कार राहुल शेठ. नमस्कार नमस्कार. काय बीजी बीजी नाही ना. कुठलं बीजी आणि पीजी. ती जरा कोडी सोडवत बसलो होतो तेवढंच म्हणलं जरा मेंदूचा व्यायाम होईल ना. बर राहुल शेठ. हा एक जरा महत्वाचं काम होत. बोलला की काय. अरे ते पैसे दिले होते ना तुझ्याकडं कमानीचे ते पाहिजेत. का हो. का ते कॉन्ट्रॅक्टरला पैसे द्यायचेत ना. तर लवकरात लवकर काम चालू केलं पाहिजे. चालतंय की. एक मिनिट. शीतल म्हणली तसं करून बघायचं काही एकदा. बघू काय करतोय ती. ती खर बोलत्या का खोट बोलत्या ती तरी कळलं आपल्याला. भैया नाही पैसे. नाहीत म्हणजे. म्हणजे हे तर नाहीत. म्हणजे घरी ठेवले असतील ना. एक काम कर जा घरी न घेऊन. घरात पण नाहीत. अरे मग कुठे ठेवलेत पैसे. कुठे ठेवलेत बर. हा बँकेत ठेवलेत. अरे बँकेत. बँकेत कोणाला विचारून ठेवलेत तू. बँकेत ठेवलेत तर जरा नीट राहतील ना. एवढी मोठी रक्कम जवळ ठेवायची म्हणजे अवघड आहे ना. काय टॅलेंट बरोबर आहे का नाही. चल आपण बँकेत जाऊन काढून घेऊन. पण मी काय म्हणतो ज्याला कुणाला द्यायचे पैसे
त्याला आपण बँकेत न ट्रान्सफर करू की लय शहाणपणा करतोय काय? गप पैसे दे म्हणले की द्यायचे, लय पुढचं बोलू नकोस. हे काय जबरदस्ती आहे काय? काय जबरदस्ती? गप पैसे दे म्हणले ना द्यायचे. देतो की गावातलं कोणतर बोलवाय. अरे कशाला कोणाला बोलवायचंय? असं कस मी आज पैसे तुम्हाला दिलं आणि उद्या तुम्ही नाही दिलं म्हणलं तर? अरे मी आहे की गावातलाच, मी आहे प्रूफ. तू काय ह्याचाच माणूस आहेस? गावातलं म्हणजे गुरुजी, आत्माराम तात्या, नाना असं कोणतरी मोठं बोलवत जा. ए रावल्या, पैसे दे लवकर, आम्हाला निघायचंय. रावले आता बऱ्या बोलायला देतोस का? नाहीतर काय? नाहीतर काय? तुला करून दाखवतो की नाहीतर काय ते? गावात आधी काळ कुत्र तरी विचारत होता का तुला? आम्हाला अक्कल शिकवतोय ती. कॉलर सोड, तुझं आत्ता खरं रूप कळलं. काय आहे ती? शीतल सांगत होती तेच बरोबर होत. ए शीतलीच नाव पण काढून नको. तिथे तर आता अशी जिरवतो का नाही बघतो. आम्हाला नडते काय? आता मी बी नडतो. देत नाही पैसे, काय करायचं ते कर. रावल्या लय बोलतो बर का तू? भैया कंट्रोल, त्यात नंतर बघू चला तुम्ही. नंतर बघता येईल, बघायचं काय तवा? आपलेच पैसे घेऊन आपल्यावर रुबाब झाडतोय. तुझं कुठलं पैसे? तुझं कुठलं वर्गणीतलं पैसे ती काय? लय बोलू नको सर. रावले भैया तुम्ही चला, तुम्ही याच्या नाकाला दिलं चला. तू गेलास, उडता गेलास. शेतीला बी जाऊन सांग. भैया चला जा. हॅलो शीतल. हा रावल्या, काय झालं? सॉरी शीतल. काय झालंय पण? तू सांगत होती तीच खरं होत, मी चुकलो. अरे रावल्या पण काय झालं ते तर सांग. अगं तो भैया आला होता दुकानात पैसे मागायला, मी नाही म्हणलो तर माझी कॉलर धरली त्यानं. वहिना बघ, मी तुला सांगितलं होतं का नाही असंच होणार म्हणून? हो तर. रावल्या अरे अजून काय केलं तर नाही ना तुला? नाही नाही. पण चित्तल चल आपण सगळं गावात सांगूया. नाही नाही रावल्या नको, ऐक माझ. नाही चित्तल, सगळ्यांना कळलं पाहिजे तो कसा आहे. मी जी चूक केली ती आता तू करू नकस. गावातल्या सगळ्या माणसांना असंच वाटतंय की तो खरंच मनापासून सगळं करतोय. त्यात आणि आता तू सांगायला गेलास तर सगळे तुलाच बोलत्या. ती शीतली बोलली म्हणून यो बोलतोय. नाही नाही मी सांगतो की सगळ्यांना. रावल्या अरे तू लाख सांगशील र, पण कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे का? मग काय करायचंय? अजून किती दिवस फसवणार आहे तो गावातल्यांना? हा तीच तर. हे बघ फक्त तू त्या फंद्यात पडू नकस, तू तुझी काम सुरू ठेव. शेवटी संस्था तर गावाचीच आहे ना, त्यात त्या भैयाना आहे ना. मग आता त्याचीच चाल त्याच्यावर उलटवायची. म्हणजे तुम्ही तुमची काम चालू ठेवा आणि त्या भैयाला बाजूला ठेवा. आता जसं तुझं डोळं उघडलं तसं हळूहळू का होईना, पण एक दिवस गावातल्या सगळ्या माणसांचं डोळं उघडत्या. वा मिसेस फौजी, वा ही ऑसम आयडे आहे का नाही? हो शीतल तू पण ऑसम आहेस. सॉरी बर का? ऐ रावल्या काय सारखं सारखं सॉरी बोलतोयस र? नाही ग शीतल, हे मलाच कळायला पाहिजे होत आधी. एवढा जवळचा मित्र असून पण तुझ्या विश्वास नाही ठेवला. रावल्या सच्चे मित्र हे कच्च्या धाग्यानं जोडले नसतात. अरे आपली मैत्री त्या भैयासारखी माणसं तोडू शकत नाहीत. शेवटी माझी माणसं ही माझी हक्काची आहेत.
त्यांच्यासाठी मी आणि माझ्यासाठी ते कायम सोबतीला असत्या.